संजय राउत सहित सगळे जेवढे नेते आहेत हे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवान आहेत। माझं वक्तव्य असं होतं की तुम्ही अवताळेंना निवडून द्या, योग्य वेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, आजही मी त्याच्यावर कायम आहे। योग्य वेळ जेव्हा येईल त्यावेळेस तो कार्यक्रम करायचाच आहे। मी पंढरपूरच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेनं विश्वास दाखवला आणि गेल्या दीड वर्षातल्या महाविकास आघाडीच्या गैरकारभाराला, भोंगळ कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम हे पंढरपूरच्या जनतेने त्या ठिकाणी केलंय। आपण जर विचार केला तर हे सरकार आल्यापासूनची पहिलीच जनरल निवडणूक ही आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे सरकारी पक्षाच्या वतीनं तीनही पक्ष उतरले, साम दाम दंड भेद असे सगळे प्रकार त्या ठिकाणी वापरले, प्रशासनाचा गैरउपयोग केला, मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर केला, पण हे सगळं केल्यानंतर देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं। मी या निमित्ताने आमचे उमेदवार समाधान आवताळे यांचं देखील अभिनंदन करू इच्छितो। एक अतिशय जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व म्हणून गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये ते आहेत। विशेषतः मला असं वाटतं की या सरकारने कोरोनाच्या काळात कोणालाच मदत केली नाही आणि विशेषतः 12 बलुतेदारांमध्ये या संदर्भात एक मोठी नाराजी होती। ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या वीज तोडल्या गेल्या त्याची देखील एक मोठी नाराजी या सरकारच्या विरोधात होती आणि मला असं वाटतं की ते सर्व एकत्रितपणे आज भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवत आणि पंढरपूरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालाय आणि विठ्ठलाच्या चरणी हा विजय आम्ही अर्पित करतो। माझं वक्तव्य असं होतं की तुम्ही अवताळेंना निवडून द्या, योग्य वेळी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो, आजही मी त्याच्यावर कायम आहे। योग्य वेळ जेव्हा येईल त्यावेळेस तो कार्यक्रम करायचाच आहे। आज मात्र लढाई कोरोनाशी करायची आहे, आज सरकारशी लढाई करायची नाहीये। आजची लढाई ही आपली सगळ्यांची कोविडशी आहे, त्यामुळे आता आमचं सगळ्यांचं लक्ष, आमचे सगळ्यांचे श्रम हे कोरोनाच्या लढाईच्या पाठीशी आम्ही उभे केले आहे। साहेब, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर पक्षाच्या निवडणुकीची जबाबदारी बघितलेली आहे, बिहार निवडणुकांचा अनुभव, पश्चिम बंगाल मधले जे निकाल लागलेले आहेत, आपलं विश्लेषण काय, आपली प्रतिक्रिया काय? पहिली गोष्ट तर देशभरामध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांचे जे निकाल आज आलेले आहेत, मला आनंद आहे की आसाममध्ये पुन्हा आम्ही निवडून आलेलो आहोत। पुडुचेरी हे साऊथमधलं, दक्षिणेतलं एक अजून राज्य आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालंय। तमिळनाडूमध्ये जे एकतर्फी दाखवलं जात होतं तशी अवस्था नाहीये, आमचं जे गठबंधन आहे याला खूप चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि निश्चितपणे बंगालमध्ये आमच्या अपेक्षेअनुरूप जरी जागा आलेल्या नसल्या तरी देखील तीन जागांवरनं आम्ही मारलेली जी मजल आहे ही देखील मोठी गोष्ट आहे। आणि बंगालच्या निवडणुकीचं एका शब्दात विश्लेषण करायचं असेल तर बंगाल हा कम्युनिस्ट मुक्त आणि काँग्रेस मुक्त या निवडणुकीमुळे झालेला आहे आणि बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झालाय आणि हिंदुत्ववादी विचारांना जिथे केवळ डावे विचार होते आता उजव्या विचारांना भक्कम पाया हा बंगालमध्ये त्या ठिकाणी लाभलाय। मला फक्त एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की आज मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहतोय, दुसऱ्याच्या घरी पोरगा पैदा झाल्यानंतर इतकी मिठाई वाटतायत
आणि इतके ढोल त्या ठिकाणी वाजवतायत, म्हणजे बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना ऐकलं होतं, पण आज ते पाहायला देखील या ठिकाणी मिळत आहे. खरं तर काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण या ठिकाणी बघितलं. शिवसेनेचं तर खैर अस्तित्वच नाहीये, राष्ट्रवादी आजच हारलेली आहे, पण जणू काही ममता दीदी त्या ठिकाणी जिंकल्या म्हणजे देशभरामध्ये तेच जिंकले आहेत अशा प्रकारचा जो काही एक आविर्भाव आणला जातोय तो आविर्भाव मला असं वाटतं की सर्वांना समजतो. आता बंगालच्या निवडणुकीबद्दल तुम्ही विचारलं तर एकच गोष्ट या निवडणुकीमुळे चांगली झाली की आता ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोलणार नाही. फडणवीस साहेब, पण मोदी असतील किंवा शहा असतील यांच्या जो लोकप्रियतेचा करिश्मा आहे त्याला धक्का बसल्याचं विश्लेषण केलं जाते पश्चिम बंगालच्या निकालामध्ये. असं विश्लेषण कोणीच करू शकत नाही, कारण ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचं अस्तित्वच नव्हतं आणि मागच्या निवडणुकीत मात्र 3 जागा आल्या होत्या, त्या पश्चिम बंगालमध्ये चॅलेंजर म्हणून भाजप उभं राहिलं. आज आता सगळे निकाल यायचे आहेत, आता 86 जागा दिसत आहेत, कदाचित वाढवू शकतात, किती होतील मला माहिती नाही, पण इतकं फॉर्मिडेबल अशा प्रकारचं अपोजिशन उभं राहिलंय. आणि एवढंच नाही तर ज्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत ममता दीदी यांना देखील त्या ठिकाणी निवडून यायला दमछाक झाली हे देखील बंगालमध्ये आपण बघितलेलं आहे. मुळातच मला असं वाटतं की समजा बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ शकली नाही तर लगेच मोदीजींची अमित शहांची लोकप्रियता कमी झाली आणि मग आसाममध्ये काय आहे, मग पुडुचेरीमध्ये काय आहे, मग इथे आता महाराष्ट्रात घडलं ते काय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातलं उचित विश्लेषण हे लवकरच आमचे केंद्रीय नेते करतील. मी काही बंगालचा एक्सपर्ट नाही त्यामुळे फार विश्लेषण मी करू शकणार नाही, पण त्याचं विश्लेषण जरूर आपल्यासमोर येईल. 200 पार असं वक्तव्य घोषणा त्या ठिकाणी केली होती, मात्र 100 पण भाजप क्रॉस करू शकले नाही बंगालमध्ये. मी याच्याबद्दल ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की या संदर्भातलं विश्लेषण हे निश्चितपणे केलं जाईल, पण आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या बंगालमध्ये आमचं अस्तित्व नव्हतं आणि ज्या बंगालमध्ये 3 मुख्य पार्टी होत्या, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी, ज्या तिन्ही आमच्या विरोधक होत्या, त्यातले 2 विरोधक हे पूर्णपणे सफाचड झाले आहेत. त्यामुळे खरं आत्मचिंतन आता त्यांना करण्याची आवश्यकता आहे. आता जी नवीन इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव झाल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे आधी असं म्हणलं जातं की 1200 मतांचे जिंकले. मला देखील याची पूर्ण माहिती नाही. मी देखील हे बघितलं की त्या 3000 मतांनी मागे होत्या, मग 6 मतांनी मागे होत्या, मग कोणी सांगितलं 1200 मतांनी पुढे होत्या, मग कोणी सांगितलं जिंकल्यात. खरी परिस्थिती काय आहे मला माहिती नाही, म्हणूनच मी मगाशी असं म्हटलं की त्यांची दमछाक झाली. आता त्या जिंकल्यात की हरल्यात हे निवडणुकीचा अंतिम निकाल इलेक्शन कमिशन घोषित करेल त्यावेळी लक्षात येईल. पण मला असं वाटतं की शुभेंदू अधिकारी यांनी जो चॅलेंज दिला होता खऱ्या अर्थानं त्या चॅलेंजवर ते पूर्ण उतरले आहेत. आता हार जीत काय आहे हे लवकरच आपल्याला समजेल. सर, ममता दीदींना ज्या पद्धतीने सक्सेस मिळालंय, इतर प्रादेशिक पक्षांना काय संकेत आहे? कारण की कुठेतरी कुठेतरी शेवटी इतर प्रादेशिक पक्षांचं इतकं सक्सेस रेशो कधीच नाही. मला असं वाटतं की हा राजकीय विश्लेषकांनी विश्लेषण करण्याचा भाग आहे आणि तो लवकरच आपल्यासमोर येईल. त्यामुळे आता त्या संदर्भात मी अधिक विश्लेषण करणं, मी काही बंगाल एक्सपर्ट नाहीये, माझ्याजवळ जेवढी माहिती होती त्याच्यावर मी बोललो आहे. फडणवीस साहेब, असं म्हटलं जातं की पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात काही उंचावाल होईल, काही मोठ्या घडामोडी घडतील, पण जे निकाल आले आहेत ते पाहता आता सगळं काही पुन्हा शांतपणे शांत होईल की काही उलटा महाराष्ट्रामध्ये? मी मागच्याच उत्तरात सांगितलंय की महाराष्ट्रातला करेक्ट कार्यक्रम हा योग्य वेळी होईल, आज ती वेळ नाही. आज कोरोनाचं संकट आपल्यासमोर आहे, कोरोनाचं संकटाचा सामना करण्याकरता आपल्याला एकत्रितपणे लढावं लागेल. आम्ही सरकारचा आता कोरोनाच्या संकटात त्यांची साथ देतोय, जे आमच्या परीने होईल ते आम्ही देखील करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आज ही चर्चा मी करणार नाही, योग्य वेळ आली की आपल्याला लक्षातच येईल की काय घडणार आहे. सर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढलं, त्यातनं भूमिका मांडली की पश्चिम बंगालच्या जनते विदर्भात आहेत, त्यांनी योग्य कल दिले आहे,
दुसरीकडे आता कोरोनाकडे लक्ष द्यावं म्हणजे न कळत भाजपाच्या नेतृत्वाचं केंद्रातल्या नेत्यांना हे सुनावण्याचं म्हणतं म्हणजे पश्चिम बंगालची जनता जशी जिगरबाज आहे ते म्हणतात महाराष्ट्राची जनता जिगरबाजच आहे म्हणून त्यांनी भाजपलाच निवडून दिलं होतं आणि भाजपसोबत तुम्हाला निवडून दिलं होतं पण तुम्ही त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्या जिगरबाज असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी निवडून न दिलेलं सरकार तुम्ही दिलं. मला असं वाटतं कोरोनावर आता लक्ष केंद्रित करा हे केंद्राला सांगायच्याऐवजी त्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. मग जे सांगितलं संजय राऊतांसहित सगळे जेवढे नेते आहेत हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत. आपण प्रचाराला गेला होता निकाल अजून वर खाली होत आहे पण महाराष्ट्र एकीकरण समितीला जवळपास 25,000,000 आसपास मतं पडलेली आहेत. नाही चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र एकीकरण समितीला जी काही मतं पडली असतील शेवटी हे राजकारण आहे याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष लढतात आणि त्याचवेळी मी सांगितलं होतं महाराष्ट्र एकीकरण समितीला जे लढवण्यात आलंय ते त्यांचा उमेदवार निवडून यावा याकरता नाही तर ही जी सगळी मराठी मतं जी अंगडींना यापूर्वी पडायची आणि चार निवडणुका लगातार भाजपला पडली ती मतं कुठेतरी स्प्लिट झाली पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्र एकीकरण समितीला लढवलंय. आता या निकालावरनं ते स्पष्टच होत आहे कारण बाकी सगळे दोन्ही पक्ष जे लढतायत एकमेकांच्या विरुद्ध हे 3,500,000 वर चालले गेले आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती 1,20,000 जो काही असेल त्याच्यावर आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या खांद्याचा वापर हा करण्यात आलाय हे या ठिकाणी स्पष्ट होतं.